पुणे जिल्हा परिषद ऑनलाइन शिक्षण वर्ग ध्यास आमचा गुणवत्ता यात तुमचे सहर्ष स्वागत। इयत्ता तिसरी विषय परिसराभ्यास पाण्याविषयी थोडी माहिती या पाठातील काही पदार्थ पाण्यात विरघळतात हा छान आणि एक सोप्पा प्रयोग पाहणार आहोत। अध्ययन निष्पत्ती रोजच्या जीवनातील सामग्रीच्या गुणधर्माचा अंदाज लावतात। आपल्या परिसर अभ्यास पुस्तकातील पाण्याविषयी थोडी माहिती या पाठातील छोटे छोटे प्रयोग आपण पाहिले। आता याच पाठातील शेवटचा प्रयोग म्हणजे काही पदार्थ पाण्यात विरघळतात। तुमचा मित्र शौर्य तुम्हाला हा प्रयोग घरी कसा करायचा ते दाखवणार आहे। चला तर मग। माझ्या प्रयोगाचे नाव आहे विरघळणारे पदार्थ आणि न विरघळणारे पदार्थ वस्तू। मी साखर, हळद, वाळूचे दगड, आता मी 4 ग्लास घेतले आहे। आता मी पहिल्या ग्लास मध्ये थोडस मीठ टाकणार आहे। आता मी ढवळणार आहे। आता मी दुसऱ्या ग्लास मध्ये साखर टाकणार आहे। पहिल्या ग्लास मध्ये मी मीठ टाकलेलं ते दिसत नाही। दुसऱ्या ग्लास मध्ये मी साखर टाकलेली ते पण दिसत नाही। तिसऱ्या ग्लास मध्ये मी हळद टाकलेली ती दिसती आहे। आणि चौथ्या ग्लास मध्ये मी वाळूचे दगड टाकले ते दिसत आहे। आपल्याला या समजते मीठ आणि साखर विरघळणारे पदार्थ आहे आणि हळद आणि वाळूचे दगड न विरघळणारे साहित्य आहे। धन्यवाद। पाहिलं किती सहजपणे तुम्हीही प्रयोग करू शकतात, म्हणूनच तुम्ही पण पालकांच्या मदतीने असे प्रयोग स्वतः करून पहा, त्याचे व्हिडिओ बनवून तुमच्या शिक्षकांना पाठवा। आणि हो, जरा डोके चालवा बरे का। पाण्यात विरघळणारे पदार्थ शोधायचे आणि त्यांची नावे वहीत लिहायची। ओके, बाय।